राजमाता जिजामाता यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना शिवराज्याची मोहंतमेट ह्या कालवा विधानसभेतून दिली आणि पाठीमागे त्यांचा वाडा होता लाल मानमध्ये समोरचे गणपती मंदिर आहे इथं त्यांनी त्याची स्थापना केली आणि स्वराज्याची मोहंतमेट या ठिकाणून झाली. मी नशिबान आमदार आहे की या भागामध्ये पूर्वी महानगरपालिकेचा नगरसेवक होतो, आज या भागाचा विधानसभेचा आमदार आहे. आम्हाला छत्रपती आज जन्मताच जसं आम्हाला समजतं असं छत्रपतींचं धडे आम्हाला घरातून मिळाले, शाळेत शिक्षणातून मिळाले आणि आमचं जीवनच जय भवानी आणि जय शिवाजी यातनंच चालू झालेलं आहे. आणि ह्या माझ्या 52-53 वर्षाच्या काळामध्ये दरवर्षी मी छत्रपतींच्या मिरवणुकीला हजर असतो. एकदाही माझी कधी माझ्या हातनं ही वारी चुकलेली नाही. आजही मी विधानसभेतनं अर्धवट सोडून ह्या छत्रपतींच्या मिरवणुकीला या ठिकाणी आले. मी भाग्यवान आहे आणि स्वतःला भाग्यवान समजतो की मी छत्रपतींच्या मातीमध्ये त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यनगरीत मी काम करतो. आता उमेदवारांचे काही वेळापूर्वी तुमचे जे विरोधक होते हेमंत रासने तुम्ही एकत्र अर्थी स्पर्धी तुम्ही एकत्र होतात पण नेमकं कुठं वेळ चुकले? मी भवानी माता मंदिर बसण्याची मिरवणूक चालू होती आणि ही प्रथेप्रमाणे मी त्या ठिकाणी असतो. आज ती मिरवणूक चालू केली आणि या ठिकाणी मी उपस्थित आहे. ते माझे साधा सहकारी मित्र आहेत, आमच्या निवडणुका संपल्या आहेत आणि उद्या आम्ही पुण्याचं आणि विधानसभेचं राजकारण एकत्र बसून करूया. सामाजिक कामामध्ये राजकारण कुठं मी आणणार नाही कारण त्यांनी मी सभागृहामध्ये गेली 15 वर्ष काम केलेलं आहे. राजकारणाचं युद्ध संपलंय, आता समाजसेवेचं युद्ध चालू झालेलं आहे. ते एकत्र आता काम करू.